येशू पाण्यावर चालतो. 5,000 लोकायले जेवण खाऊ घातल्यानंतर येशूने आपल्या शिष्याइले डोंग्यात जायले सांगितले. त्याने त्याइले समुद्राच्या दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी सांगितले, पण येशू थोड्या वेळेपर्यंत तथीच थांबला. शिष्य निघून गेले. मग येशूने लोकायच्या गर्दीले घरी जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर येशू प्रार्थना करण्यासाठी एका पहाडावर चालले गेला. त्या ठिकाणी तो एकटा होता आणि त्याने रात्री उशिरापर्यंत प्रार्थना केली. त्या वक्ती शिष्य आपल्या डोंग्याले चालवत होते. तवा हवा खूप जोराने सुरू होती. खूप रात्र झाली तरी समुद्राच्या मंदातच पोचले होते. तवा येशूने प्रार्थना समाप्त करून आपल्या शिष्याच्या पाशी वापस जायले निघाला. तवा तो डोंग्याच्या पाशी जायले पाण्याच्या वर चालत होता. तवा शिष्याने येशूले पाहिलं आणि ते खूप भेले, काऊन की त्याइले वाटत होते की तो भूत आहे. येशूले मालूम झालं की ते भेले आहे, म्हणून त्यानं त्याइले आवाज देऊन म्हटलं, भेऊ नका, मीच आहे. तवा पत्रसने येशूले म्हटलं, हे प्रभू, जर तूच आहेस तर मले पण तुझ्यापाशी पाण्यावर येण्याची आज्ञा दे. तवा येशूने पत्रसले म्हटलं, ये. मग पत्रस डोंग्यातून उतरला आणि येशूच्या पाशी जायले पाण्यावर चालू लागला. पण थोडा दूर जाऊन त्याने आपले डोळे येशूच्या इकडून दुसरीकडे वडवले आणि समुद्राच्या लाटाकडे आणि हवेच्या इकडे पाहू लागला. तवा पत्रस भेला आणि पाण्यात डुबू लागला. तवा तो ओरडला, हे प्रभू, मले वाचव. येशूने त्याच वाक्ती त्याचा हात पकडला. तवा त्याने पत्रसले म्हटलं, तुझा विश्वास खूप कमी आहे, तू सुरक्षित आहेस म्हणून तू मायावर भरोसा काऊन नाही केला. मग येशू आणि पत्रस डोंग्या चढले आणि लगेच हवा बंद झाली आणि पाणी शांत झाले. तवा शिष्याने चकित होऊन येशूच्या समोर घुटणे टेकून त्याले नमन केले आणि त्याले म्हटलं, तू खरोखर देवाचा पोरगा आहेस.